लोकसभेत अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या सुरक्षेसाठी वेबकास्टिंग केलं जात आहे. या नवीन पद्धतीद्वारे संपूर्ण मतदान केंद्रातील प्रक्रिया संपूर्ण देशात निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहता येणार आहे. बोगस मतदान होऊ नये यासाठी ही सगळी उपाययोजना करण्यात आली आहे. नगर शहरात 5 मतदान केंद्रावर तर जिल्ह्यात 47 ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याविषयी अतिरिक्त पोलीस अधीक्षक MR बलकवडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्यांदाच वेबकास्टिंग म्हणजे डायरेक्ट CCTV लाईव्ह टेलिकास्ट हे निवडणूक आयोगानं यावेळेस केलेलं आहे. याबद्दलची माहिती जाणून घेऊया ऍडिशनल SP यांच्याकडून. सर, कोणती ही व्यवस्था आहे आणि कशासाठी ही करण्यात आली? अशा प्रकारची मतदान केंद्र जिथे आपल्याला काही शंका वाटते की जिथे लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, एस्पेशली हेडक्वार्टरचे जे एरिया आहेत जिथे आपल्याकडे इंटरनेट फॅसिलिटी अव्हेलेबल आहे, अशा ठिकाणी हे वेबकास्टिंगचे CCTV लावलेले आहेत. जिथं डायरेक्टली फीड इंटरनेटवरची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती कोणीही जगातून कुठेही आणि इलेक्शन कमिशन सुद्धा दिल्लीमध्ये असे मतदान केंद्र डायरेक्टली 24 hours मॉनिटरिंग करू शकतं. हे कशासाठी करण्यात येत आहे? नगर जिल्ह्यात अशी किती केंद्र आहेत ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील ठिकाणी लावण्यात आले? व्हल्नरेबल असे आपल्याकडे टोटल 23 मतदारसंघ पोलिंग बूथ आहेत जिथे या प्रकारची व्यवस्था लावण्यात आलेली आहे. याचा प्राथमिक उद्देश आहे की लोक कुठल्याही प्रकारची गैरप्रकार होऊ नयेत आणि लोकांमध्ये एक विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं. लोकांना बघायचं असेल किंवा कुणालाही बघायचं असेल तर कोणत्या ठिकाणी ते बघता येऊ शकतं असं काही वेबसाईट वगैरे नाव? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली त्याचं फीड मिळू शकतं. या अतिसंवेदनशील केंद्रांचं फीड डायरेक्टली आपण लाईव्ह बघू शकतो. कुठल्या ठिकाणी काय व्यवस्था सुरू आहे हे इलेक्शन कमिशनला मुंबईत नव्हे तर दिल्लीतही दिसू शकतं. त्यामुळे एकूणच अतिसंवेदनशील केंद्रांची सुरक्षा या निवडणुकीत सुरक्षेची करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, Zee Media, नाशिक. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.